वर्ष उलटलं तरी बच्चू कडू मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेत. सरकारला वारंवार अल्टिमेटम देणाऱ्या कडू यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिला. यावेळी तर त्यांनी चक्क ठाकरेंचं कौतुक करत सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. पाहूयात हा रिपोर्ट. मंत्रिपद देता की जाऊ, बच्चू कडूंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम. ठाकरेंचं कौतुक, शिंदेंना इशारा. महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री असलेल्या कडूंनी शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना साथ दिली. पण वर्ष उलटलं, अजूनही ते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले. कडू मंत्रिपदावरून नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मंत्रिपदावरून सातत्यानं सरकारला इशारा देणाऱ्या कडू यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय. मी तो निर्णय घेणार होतो का मंत्रिपदाचा आम्ही दावा सोडणार आहे असा निर्णय आज घेणार होतो, पण मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहे. ते सातत्यानं म्हणत आहे का तू जे निर्णय घेत आहे दावा सोडण्याचा हा आज घेऊ नको, फक्त मला भेटल्यावर काय असेल तो निर्णय घे. पण आता त्यांचं एक विनंती म्हणून ते म्हणत का 17 तुम्ही मला भेटा, 18 लागंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. 18 तारखेला 17 चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत. तुम्ही माझ्या मते ठाम राहील आहे. माझ्या बंडामुळं मी गुवाहाटी जाण्यामुळं या देशाला एक पहिलं मंत्रालय दिव्यांग भेटलं. खरं तर मी शिंदे साहेबांचं आयुष्य भर ऋणी राहील. त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी, व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करेन. सरकारला असं धारेवर धरण्याची कडू यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी सरकारमध्येच राहून केलेल्या कडू विधानांमुळं खळबळ उडाली होती. मंत्रिमंडळ विस्तार करण्याची या सरकारमध्ये क्षमता नाही असं म्हणत कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय असं कडू यांनी म्हटल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. सध्या 3 इंजिनचं सरकार, त्यात बिघाडही होऊ शकतो असं सूचक वक्तव्य कडू यांनी केलं होतं. बच्चू कडू कधी कडू बोलतात कधी गोड बोलतात, म्हणून आम्ही कडू आपलेच आहेत आणि बच्चू आहेत, म्हणून आम्ही त्यांना समजून घेतो. त्यांच्या भावना सुद्धा समजून घेतात, सीएम समजून घेतात. शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर यथेच्छ टीका करताना कडू यांनी वेगळीच गुगली टाकली. त्यांनी ठाकरेंचं कौतुक करत वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. मंत्रिपद द्या नाहीतर जातो असा सूचक इशारा कडू यांनी सरकारला दिल्याची चर्चा आहे. उद्धव साहेबांनी स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं का आपलं सरकार बनत आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर बरं होईल, आपण इकडे यावं, इकडे पण आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ काय असेल ते. आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो आणि जसं आम्ही ठाम राहिलो तसे उद्धव साहेब सुद्धा दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो. मी त्यांचा आभार मानतो. मंत्रिपद देणार नसाल तर परतीचे दोर मी कापलेले नाहीत असं कडू यांना सुचवायचं आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. सत्तेच्या सारीपाटावरील बदललेली समीकरणं पाहता कडू सावध पावलं टाकत असल्याची चर्चा आहे. निवडणुकांनंतर राजकीय परिस्थितीचा कानोसा घेऊन कडू हे ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत का असाही प्रश्न आहे. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतानाच अजितदादांची सरकारमध्ये एंट्री झाली. त्यात आता खातेवाटपाच्या मुद्द्यावरून खलबत सुरू आहेत. त्यामुळे बच्चू कडू आणि इतर अपक्षांना न दुखावता मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप करणं अशी दुहेरी कसरत सरकारला करावी लागणार आहे. सूरज सावंतसह अमर घटारे, साम टीव्ही न्यूज.